उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा नवीन आशा नव्या आकांक्षा कधी पदरी मग पडते निराशा रोज चालणे रोज धावणे येते सोबत कधी धडपडणे हात मिळता आधाराचा निश्चय होई ठाम मनाचा हात मिळता आधाराचा निश्चय होई ठाम मनाचा कष्टाची मग होते नांदी रंग चढता कर्तृत्वाचा पैसा दुसऱ्याचा उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा जनशक्तीला धनशक्तीला एक दिला दे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो या शो मध्ये मित्रो असं म्हणतात की संधी ही आपल्या आजूबाजूला असतेच संधी ही सुंदर प्रेयसीसारखी असते ती प्रत्येकाचं दार ठोठावतेच आपण जर दार उघडलं नाही तर ती पुढच्या दारी जाते आणि म्हणून आलेली संधी आपण स्वीकारली पाहिजे ती घेतली पाहिजे ती घालवली नाही पाहिजे उद्योगाच्या अनेक संधी आज उपलब्ध आहेत आपल्या या शोमध्ये वेगवेगळे बिझनेस आयकॉन्स सहभागी झालेले आहेत आणि होत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेतो आहे त्यांचं उद्योग विश्व त्यांचं भाव विश्व आणि मला सांगताना आपल्याला आनंद होतो आहे की आज कामत ग्रुप ऑफ हॉटेल्सचे चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर विठ्ठल कामत आपल्या ठिकाणी आलेले आहेत आपल्या या शोमध्ये सर या व्यवसायाची सुरुवात कशी झाली हे आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे आपल्या शिक्षणाबद्दलही जाणून घ्यायचं आहे प्रारंभीचे दिवस कसे होते आमच्या जीवनाची सुरुवात आमच्या धंद्याची सुरुवात माझ्या आईच्या दागिन्यांनी झाली माझ्या आईने पहिलं रेस्टॉरंट करताना आपलं मंगळसूत्र सुद्धा स्वतः ते गहाण ठेवलं होतं पूर्वी लोक म्हणत होते की बायका एंटरप्रेनर नव्हत्या हे सगळं खोट आहे बायका पडद्यामागे एंटरप्रेनर होत्या आताच्या बायका पडद्या पुढे एंटरप्रेनर आहेत हाच मेन फरक आहे कारण शकुंतला हेअर ऑइल वसंतीबाई दुनाखे कॅमलीन दांडेकर आणि विठ्ठल कामतची आई इंदिरा कामत ह्या सगळ्या आपल्या नवऱ्याच्या मागे खंबीरपणे उभ्या होत्या खंबीरपणे उभं असणं हे फार महत्वाचं असतं मी जेव्हा वडिलांच्या धंद्यात शिरलो माझं शिक्षण फार जास्त झालेलं नाही आहे मी इंजिनिअरिंगची डिग्री डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये भगूभाई मफतलाल कॉलेजला होतो आणि तिकडनं आम्ही मग बाकी वेगवेगळ्या ठिकाणी मिले जब मौका मिला चौका मारा सगळ्या वेगवेगळ्या बोलावं कसं कारण मला एक अक्षर पूर्ण एक वाक्य इंग्लिशमध्ये बोलता येत नव्हतं पण त्यासाठी मी वेगवेगळ्या क्लासेसना गेलो माझे वडील चौथी पण शिकले नव्हते पण सॉलिसिटरने काय करावं हे त्यांना सांगत होते शिकण्याची धडपड जिद्द आवड ही माझ्या आई वडिलांना दोघांना आणि मला स्वतःला अतिशय चायनीज जेवण जर इथे येतं तर इंडियन जेवण आपण का नाही चीना खाना म्हणून देता येईल हे सर्वात महत्वाचं पहिलं त्यामुळे इडली ही अशी आहे की कोणी खाऊ शकतो कधी खाऊ शकतो आणि ते आरोग्याला फार चांगलं असतं ह्या गोष्टी आपण घेऊन जाणं फक्त सर्वात महत्वाचं म्हणजे कुठलीही गोष्ट कोणाला जर आपल्याला द्यायची असेल एखाद्या लहान मुलाला पण कुठली गोष्ट द्यायची असेल तर त्याला उमगेल पटेल समजेल व्यवहारात मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या माइंडवरती पहिला असर झाला पाहिजे की हो हे खाल्ल्यामुळे किंवा हे लावल्यामुळे किंवा हे वापरल्यामुळे माझ्यामध्ये तीन गोष्टी
वेळ पैसा आणि श्रम ह्या जे वाचवतो तो खरा उद्योजक असतो आणि त्यामुळे लोक एखाद्या प्रॉडक्ट पासून तुमच्या प्रॉडक्टकडे येतात. माझं शालेय शिक्षण रॉबर्ट मनी म्हणून मराठी शाळेत झालं आणि त्यानंतर जेव्हा मी धंद्यात आलो तेव्हा मला यायला कारण सगळ्यात महत्त्वाचं वाटा माझे वडील म्हणाले होते तुम्ही जन्मात काहीच करू शकणार नाही. आणि मग ती ठिणगी जी आहे ती काहीतरी करायच्या मागे लागली आणि ती फार महत्त्वाची असते. त्यामुळे मित्र लक्षात ठेवा जर तुम्हाला कोणी सांगितलं तुम्ही काही करू शकणार नाही याचा अर्थ तुम्ही काहीही करू शकता आणि शकणार हे लक्षात असेल. दुसरी गोष्ट जेव्हा आपल्या मनामध्ये कुठली आयडिया येईल एक डायरी मी जसे ठेवली ठेवा लिहून घ्या पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयडिया आल्यानंतर त्याच्यावर विचार करा दुसऱ्यांना सांगा. हे फक्त भित्र्या माणसाचं काम असतं की माझी आयडिया तो चोरेल अशा 500 आयडिया तुमच्या आधी 500 वर्षापासून लोकांना येत आहे. थोडक्यात काय लोकांना जे रुचेल भावेल अशा गोष्टी देणं आणि त्या देताना एकच आहे की त्या कस्टमरला समाधानी करणं हे फार महत्त्वाचं असतं. उद्योग आणि बिझनेस हा एका वेळचा नसतो आणि द बेंचमार्क ऑफ इंडस्ट्री आणि बेंचमार्क ऑफ सक्सेस इज अ रिपीटेड क्लायंट. तुमच्याकडे रिपीटेड क्लायंट किती येतात हे फार महत्त्वाचं आहे. आणि रिपीटेड क्लायंट कधी येतो रिपीटेड क्लायंट येतो जेव्हा तुम्ही त्याला फुल सॅटिस्फाय करता. पण रिपीटेड क्लायंट तुमच्याकडे आणि क्लायंट आणतो. इफ यू ब्लो युअर बिगल युअर सेल्फ इट विल बी हर्ड बाय 1 पर्सन बट इफ युअर क्लायंट ब्लोज इट इट इज 400 times मोर दॅन युअर सेल्फ. म्हणून उद्योगात तुम्ही हे करणं फार जरुरी आहे. सर उद्योग करण्यासाठी आपल्यासाठी यंग लोकांसाठी मी सांगतो 3 महत्त्वाचे मंत्र. फाइंड द गॅप मॅप अँड टॅप. गॅप कुठली आहे हे लक्षात घ्या. म्हणजे आज जर आपल्यापैकी कोण हेअर ड्रेसर असेल लहान शहरात गेलात आणि 2 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंत फक्त हेअर कटिंग केलं तर तुम्ही जास्त पैसे कमवाल का. तर मोठ्यांच्या करण्यासाठी आहेत पण छोट्यांसाठी कोणी नाही आणि छोट्यांसाठी आई वडील तर खर्च करतातच पण आजी आजोबा जास्त खर्च करतात कारण असल से सूद ज्यादा प्यारा होता है. खर्च करणारे किती दोघे आजी आजोबा आणि आई वडील. द मोर पीपल स्पेंड मनी द मोर इन्कम यू गेट. सर निगेटिव्ह पासून आपल्या व्यवसायाला सुरुवात झाली त्याचं जरा आम्हाला सांगाल ना. आई वडिलांचे आशीर्वाद आणि 282 करोडचं कर्ज. ते कर्ज फिटत परत देणं हे फार महत्त्वाचं होतं. मला आठवतं वडिलांनी एकदा मला बोलून सांगितलं होतं विठ्ठल 5-star हॉटेल करणं आपलं काम नाही. त्याआधी बाकी इतर जातीचे लोक मला सांगत होते तुम घाटी आहे तुम 5-star हॉटेल नाही बना सकताय. तेव्हा माझं त्यांना उत्तर होतं तुम्हाला 5-star हॉटेल आहे ओ बी चला के बताऊंगा. कारण आपल्या मनगटात ताकद आहे. मॅनेजमेंट इज नॉट अ मोनोपॉली ऑफ एनीबडी हे लक्षात ठेवा. मॅनेजमेंट ही कुठल्याही जातीची मोनोपॉली नसते. फक्त हाऊ टू मॅनेज यू हॅव टू लर्न इट वन बाय ऑब्झर्वेशन सेकंडली बाय रीडिंग अँड थर्ड बाय मेथड्स. हे करणं फार महत्त्वाचं आहे आणि त्या मॅनेजमेंट करताना मनापासून केलं तर मॅनेजमेंट चांगली होते. ह्यातनं कर्जातनं बाहेर येण्यासाठी वेगवेगळे मार्गच केले. आणि जेव्हा हे ऑर्किड बनवत होतो तेव्हा फॅमिलीमध्ये फूट पडली. कोणी फॅमिलीमध्ये चुकीचा नसतो हे लक्षात ठेवा. फॅमिलीमध्ये कुठलाही भाव रॉंग नसतो फक्त आपला तिथे भाव नसतो हेच फरक आहे. म्हणजे तुम्हाला भाव म्हणजे रोखता आलं म्हणतो. आणि त्यामुळे कोण चुकीचं आहे कोण नाही कारण प्रत्येकाच्या महत्वाकांक्षा वेगळ्या असतात आणि त्यामध्ये त्यांची चूक आहे असं म्हणणं हे चूक आहे. कारण तुम्हाला 200 स्पीडने पुढे जायचं असेल आणि त्यांना फक्त 20 स्पीडने जायचं असेल तर डिफरन्स ऑफ ओपिनियन होतात. बरोबर. आणि त्यामध्ये मग विचार आला की ठीक आहे की आपल्याला करायचं आहे आणि अर्धवट झाल्यावरती जेव्हा फॅमिली दुभंगली ते सगळं कर्ज मला घ्यावं लागलं. मी घेतलं ठीक आहे. आणि जगातलं पहिलं एशियातलं पहिलं आणि जगातलं पहिलं 0 garbage ऑर्किड हॉटेल चालू करू शकतो.
या ठिकाणी आता वेळ झालेली आहे एका कमर्शियल ब्रेकची. उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा. सर, आपण एक म्युझियम हॉटेल पण नव्याने सुरू केलेलं आहे जाधवगड इथे. म्युझियम हॉटेल म्हणजे हा नवीनच कन्सेप्ट आहे. जाधवगड हे पुण्यापासून 23 किलोमीटरवर आहे. जाधवांची गढी होती, ती गढी पुरातन काळाच्या पद्धतीने तीच तशीच्या तशी आतून केली आणि लक्षात आलं की आता त्यांची जी घोड्याची पाग होती आणि वेगळा एरिया होता त्याच्यामध्ये आई नावाचं म्युझियम केलं. लक्षात ठेवा, जगामध्ये प्रत्येकाला एक वस्तू कधीही एक वस्तूचं ऋण कधी देता येत नाही आणि ते म्हणजे आई. आ म्हणजे आभाळ्यावडी मोठी आणि ई म्हणजे ईश्वरासारखी. साहेब, जाधवगडमध्ये भारतातलं हायएस्ट रिपीटेड क्लायंटेल 92% रिपीटेड क्लायंटेल आहे. आम्ही रिपीटेड क्लायंट मोजतो, ऑर्किडला 86% आहे पण जाधवगडला 92% आहे. कारण ज्याने बघितलं त्याला असं वाटतं मी माझ्या जवळच्या व्यक्तीला घेऊन आलं पाहिजे. हेड आणि हार्ट दोघांचंही स्ट्रगल नेहमीच चालू असतं. तुमच्या मते कसा निर्णय केला पाहिजे? इमोशनल डिसिजन मेकिंग, योग्य अयोग्य, काय सांगाल सर? इंग्लिशमध्ये एक वर्ड आहे, प्रायर प्लॅनिंग प्रिव्हेंट्स प्रॉब्लेम. सो पूर्वीच्या ज्या होत्या 20 वर्षापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वी इमोशनल डिसिजन्स वेअर करेक्ट डिसिजन्स. कारण इमोशन तेव्हा होतं तेव्हा 90% लागायचं. आता इमोशनल डिसिजन्स आर नॉट करेक्ट डिसिजन्स. हृदयाने जे तुम्ही डिसिजन घेता ते भावनिक होऊन घेता आणि भावनिक डिसिजन हे नेहमी चुकतात. दुसरं, ज्या इमोशन्स असतात, माझा काका, माझा मामा, माझा भाचा, त्याच्यासाठी मला काही केलं पाहिजे, हे अतिशय चुकीचं आहे. उद्योजक हा नातेवाईक नसतो, सगळे उद्योजक हे नातेवाईक असतात. त्यामुळे उद्योजकाने डिसिजन घेताना विचार करणं आणि उद्योजक जेव्हा उद्योजक करायचं व्हायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावर स्वॉट अनालिसिस करणं फार महत्त्वाचं असतं. आणि हा स्वॉट अनालिसिसमुळे तुम्हाला लगेच कळेल की हा उद्योग मी करू की नको. व्हॉट इज द स्ट्रेंथ ऑफ अ बिझनेस, व्हॉट इज द विकनेस ऑफ अ बिझनेस, व्हॉट अपॉर्च्युनिटी यू हॅव अँड व्हॉट थ्रेट्स यू हॅव. बट इम्पॉर्टंट इन दिस इज नॉट फॉर नेक्स्ट इयर, इट इज फॉर नेक्स्ट 10 इयर्स ऑर 20 इयर्स. दुसरा, ह्या उद्योगात ना आणि मी एक्सटेन्शन ऑफ उद्योग करू शकतो की नाही ते फार महत्वाचं आहे. उद्योग करावा जरूर आणि उद्योग करताना कोणतरी चांगला गुरु घेऊन त्याच्या मार्गदर्शनाखाली करणं फार महत्वाचं आहे, म्हणजे तुमची रिस्क कमी होते. सर, एक मिस्ट्री गेस्ट कन्सेप्ट आपण काढलेला आहे, हा काय कन्सेप्ट आहे? आपल्याला आपण कुठे चाललो आहे ते कळत नाही आणि अशा वेळी आमच्या प्रत्येक हॉटेलला रेस्टॉरंटला आम्ही बाहेरच्या कंपन्यांना पैसे देऊन आमचा छापील फॉर्म त्यांच्या हातात देतो आणि त्यांना सांगतो की ह्या हॉटेलचं कधीही पुढच्या एका वर्षात मिस्ट्री गेस्ट ऑडिट करायचंय. आणि जनरल मॅनेजर आणि स्टाफला माहिती असतं की आपलं ह्या वर्षी म्हणजे रोज ऑडिटिंग होत आहे. त्यामध्ये फक्त एकच आहे जे माझ्याकडे आहे, जे जगात कोणाकडे नाही. माझ्याकडे फक्त 0 किंवा 10 मार्क, मधला मार्क नाही. म्हणजे कचऱ्याचा डबा ठेवला का? ठेवला. स्पिटिंग स्पून आहे का? आहे. तर त्याला 10 मार्क, नाही मजी. ऑर्किडचं चेअरमन ऑफ बायोफ्युएल्स कंपनी लिफ्टमधनं ते जात होते वर, मी त्यांना भेटलो, विश केलं आणि त्याच्यासाठी मी दरवाजा उघडला. मी दरवाजा उघडतानाच समोरून दुसऱ्या व्यक्तीनं तो दरवाजा खेचला आणि त्यामुळे त्याच्या हातात एक हँडल आणि माझ्या हातात एक हँडल ऑर्किडच्या मोस्टली ग्रिलचं आलं. त्याने माझ्याकडे असं बघितलं आणि म्हणाला, तो गेस्ट यू हॅव ब्रोकन इट. म्हटलं, सर येस सर आय नो दॅट. बिफोर एनीबडी सीज यू वॅनिश फ्रॉम हिअर. म्हटलं, नो सर आय वर्क हिअर. यू वर्क हिअर एज व्हॉट? मग माझं कार्ड काढून दिलं, त्याने असा नमस्कार केला आणि गेला. पण महत्वाचं बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने .com वरती लिहिलं होतं की बिफोर आय कुड गो बॅक द हँडल वॉज फिक्स्ड. दोन्ही हँडल फिक्स होती. दॅट कॉम्प्लिमेंट गोज टू माय एंटायर टीम अँड स्टाफ इंजिनियर. हे जे आहे हे मिस्ट्री गेस्ट आपल्याला कळवतो. मिस्ट्री गेस्ट
increases your efficiency, and most important, तुमच्यामध्ये काय काय ड्रॉबॅक आहे. आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये ड्रॉबॅक लगेच येतात, कारण सर्व्हिस इंडस्ट्री इज अ चेन ऑफ पीपल इन्वॉल्व्ड, इट इज नॉट अ प्रॉडक्ट. आणि दॅट्स वाय यू नीड अ मिस्ट्री गेस्ट. आमच्याकडे इवन टेलिफोन ऑपरेटरला सांगितलं जातं की तू कसं बोलतेची टेप आम्ही लावतो, तिला कसं बोलायचं हे पण शिकवलं जातं. बिकॉज टू पीपल कॅन स्पॉइल ऑर फिनिश युअर बिझनेस बिफोर यू एंटर द बिझनेस. तर हे मिस्ट्री गेस्ट फार तुम्हाला उपयुक्त आहे आणि असणं फार महत्वाचं आहे. आता हळूहळू सगळेजण ठेवायला लागले आणि आय थिंक दॅट इज ऑल्सो अनदर बिझनेस फॉर यू टू स्टार्ट युअर ओन कंपनी ऑफ मिस्ट्री गेस्ट. आपलं पुस्तक खूप गाजलं, इडली ऑर्किड आणि मी, आणि मला वाटतं त्याच्या 30 जास्त आवृत्ती निघाल्या. काय सांगाल या पुस्तकाबद्दल सर? साहेब, काही मनापासून लिहिलं तुम्ही आणि आपली जी खरी व्यथा ही लोकांपुढे तुम्ही मांडली आणि त्यांना जर होऊ नये म्हणून काय करावं ते जर सांगितलं तर लोकांना भावतं मनापासून. आणि माझं जे लिखाण आहे ते माझे गुरु जे होते बेराम कॉन्ट्रॅक्टर, ते ज्या पद्धतीने लिहायचे त्या पद्धतीने मी लिहिलं आहे. अजून 2 पुस्तकं मी लिहिलेली आहेत. आता तुमचा हा जोर बघून मला वाटतं माझं पुस्तक मला केलं पाहिजे प्रसिद्ध. तुमचा उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा, ह्याला मी फक्त नाम दिलंय OPM. OPM मीन्स अदर पीपल्स मनी. महत्वाचं म्हणजे तुम्ही पुस्तक लिहिताना पण वाचक हा त्याच्यामध्ये आतमध्ये लोणच्यासारखा मुरला पाहिजे. आणि जेव्हा वाचक लोणच्यासारखा मुरतो तेव्हा तो दुसऱ्यांना सांगतो हे पुस्तक तू वाच नक्की, पण मी देणार नाही. या ठिकाणी आपण एक घेतोय कमर्शियल ब्रेक. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. अनेक तरुणांना या उद्योगात हॉस्पिटॅलिटी, हॉटेल, रेस्टॉरंट या उद्योगामध्ये येण्याची इच्छा आहे. गव्हर्नमेंटचं काम या मुलांसाठी आणि पुढच्या पिढीसाठी कंड्युसिव्ह ऍटमॉस्फिअर, वातावरण निर्माण करणं. भारतामध्ये टुरिझमला भयंकर स्कोप आहे. टुरिझम शुड बी टेकन एज अ इकॉनॉमिक इंजिन. अनेकांना समोर एक प्रश्न असा असतो की बिझनेस म्हटला, उद्योग म्हटला की माणसं आले, आणि माणूस ओळखणं हे किती महत्वाचं आहे उद्योग करताना. कुठलाही बिझनेस हा टीमवर्क शिवाय चालूच शकत नाही. आणि माणूस म्हणून एकच लक्षात ठेवा जे माझ्या कार्डावर लिहिलं आहे, युअर नेचर इज युअर फ्युचर. आपला स्वतःचा स्वभाव काय आहे याच्यावरती आपली प्रगती आहे. माणसाला माणूस कसा चांगला वागवतो किंवा नरेची केला ही न किती नर, या 2 तुमची प्रगती किंवा तुमची अधोगती. माणसांना वागवताना आपल्याला स्वतःला कसं वागवलं पाहिजे, वागवलं गेलं पाहिजे त्याप्रमाणे जर तुम्ही समोरच्याला वागवाल तर तुम्ही यशस्वी व्हाल. कारण कुठलाही बिझनेस हा आपल्या स्वतःवर नसतो, दुसऱ्यांवरती असतो. आणि जेव्हा तुम्हाला बिझनेस वाढवायचा असतो तेव्हा तुमची स्वतःची फोटोकॉपी तुम्हाला निर्माण करावी लागते. आणि ती फोटोकॉपी जर निर्माण करायची असेल तर तुकोबाचं बोले तैसा चाले, त्याचे मी वंदिने पावले, तसं माणसाला असावंच लागतं. पण माणसं जोपासणं ही माझ्या आईकडे कला होती. दांभिकपणा चालत नाही, एक लहान मुलाला पण आपला दांभिकपणा कळतो. त्यामुळे माणसं जोपासा, चांगलं वागा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्याशी वेळी अडचणी वेळी उपयोगी पडा. वाह वाह. आता आपण आपल्या ऑडियन्सचे प्रश्न घेतो आहे. हॅलो सर, माझं नाव सुप्रिया जाधव, मी जोशी वेडेकर कॉलेजला शिकते. मला असा प्रश्न विचारायचा होता की उद्योग व्यवसायात पैसा दुसऱ्याचा म्हणजे काय? पैसा दुसऱ्याचा याचा अर्थ असा आहे की जेवढी काही तुम्ही रिस्क घेता ती स्वतः पूर्ण घेऊ नका. ह्या धंद्यासाठी ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्या नॉट ओनली मनी पण बाकी गोष्टी पण दुसऱ्यापासून शिका. मी योगिता उबाळे, जोशी बेडेकर कॉलेज. माझा प्रश्न असा होता की आपल्या व्यवसायात फ्रँचायसी देताना पदार्थांना चव क्वालिटी सगळीकडे सारखी कशी काय असते? तुम्हाला उद्योग वाढवायचा असेल तर फ्रँचायझी हा एक चांगला रूट आहे. फ्रँचायझी जे आहे त्याची सिस्टम मी त्यासाठी एक डॉक्युमेंटेशन केलेलं आहे. फ्रँचायझी म्हणजे सगळ्यात महत्वाचं की तुम्ही दिलेले आयटम तुमच्याच रेटमध्ये, तुमच्याच वस्तू,
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल न होता, कुठली तडजोड न करता गिरायकाला जेव्हा दिला जातो तो तुमचा फ्रँचायझी असतो. त्यासाठी फ्रँचायझी अग्रीमेंट आहे. आज आपण इथे थांबतोय. आपल्यासाठी माझ्याकडे आहे एक मॅनेजमेंट थॉट, आणि आजचा थॉट असा आहे की ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. अनेकांना असं वाटतं की उद्योग करायला खूप लबाड्या करायला लागतात, परंतु प्रामाणिकपणे उद्योग करता येतो यावर आपला विश्वास असला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. संघर्ष करू स्वप्नांसाठी, घेऊ पताका विकासाची. संघर्ष करू स्वप्नांसाठी, घेऊ पताका विकासाची. क्षितिजावरती सहज उमटवू ठसा सामर्थ्याचा. उद्योग तुमचा. मला वाटतं की तुम्ही चांगलं द्या, तुम्ही वेगळं काहीतरी लोकांना द्या. मग आम्ही त्यांच्यावर निर्णय सोडतो की तुम्ही तुमच्यातला कलाकार आधी तपासून पहा. असं असताना असं काय घडलंय माझ्या आयुष्यात की मी माझ्या मनात हे विचार येत आहेत. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.